या ठिकाणी लहान मुले आणले दादा ने बघा माल उचल राहतात आणि दोन पुले शेतीला गेलेले केवढ्या गेले ते 300 या साईडचं पुल होत मित्रांनो या साईडचं पुल 300 दिलेलं आहे जवळ्यांचा शोधा चालू आहे 1200 ला बोला हजारला जोडी मागितले 500 मागितले तर आणि सोडलेलं नाही माने बघा जोडी 4000 घेतो तो 1200 स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी आपले सबस्क्राइबर आले बघा एक जोडी घेतली त्यांनी कुठून आले दादा आम्ही देवळी पाडावर पिंपळेच्या पुढे पिंपळनेर साइडचे पिंपळेचे बरं आहे म्हणजे काही बोकड आहेत त्यांची काय किंमत सांगितली होती त्यांनी 4000 रुपये सांगितले होते 4000 रुपये जोडीचे तुम्ही केवढ्या जोडी घेतली हे 3400 रुपयाला घेतली 3400 ला घेतली म्हणजे 1600 रुपये 1700 रुपये 1700 रुपये मित्रांनो 4000 सांगायचे होते 1700 रुपये काम माल पडलाय किलो बघा किलो चांगले मित्रांनो 3500 ला जोडी पडली किलो मस्त एक नंबर माल बघा तर नेहमीप्रमाणे या ठिकाणी बघा दादांनी काठेवाडी शेळ्यांचे बच्चे आणलेत मित्रांनो टोटल काठेवाडी आहेत साखरेच्या जवळचे दादा ते माल बघा माल चांगला आणला किलो सुंदर आहेत एक नंबर माल आहे काय किंमत सांगितली आज 1700 ला दिलेत म्हणजे सांगताना 1700 सांगतायत 1700 फिक्स रेट साहेब फिक्स रेट म्हणजे जिगजिग करायचेच नाही 2000 सांगायचे 1700 विषयच नाही 1700 सांगून मोकळं मित्रांनो बघा जिगजिग करण्याचा विषय नाही फिक्स रेट लावून दिलेला आहे आज 1700 रुपये कानाप्रमाणे माल देत आहेत साधारण मे बी 15-20 दिवसाचे 25 दिवसाच्या आसपासचे बचत बचत बघा एक नंबर माल मित्रांनो क्वालिटी फेल आहे मस्त माल आहे बघा किलो सुंदर आहे दादानी नेहमीप्रमाणे पिल आणलेत बघा मित्रांनो एक लहान पिल आहेत एक नंबर माल आहे दुधावरचे बच्चे सगळे तुमच्या घरी दूध असेल तर 100% असे पिलं घेऊन पाळायला परवडतात मित्रांनो कमी पैशात मिळतात असे पिलं आणि 3 महिने जरी सांभाळले तरी चांगला पैसा या ठिकाणी होऊन जातो ते बघा या ठिकाणी मोकळं होऊन गेलेले पिलं काय किंमत सांगितली आज 2500 पण माल खरेदी करायला कमी जास्त होऊन 1500 कमी जास्त करून देऊन देतात मित्रांनो जसा माल खरेदी केला तशी पिलांची किंमत लावलेली आहे 2000 रुपये सांगतायत ते पण एक 1500-1600-1700 जर जास्त माल खरेदी केला तर त्याच्यात सुद्धा बार्गेनिंग होऊन जाते पिलं बघा सुंदर पिलं आणले माल चांगला पिलू छान तर दादांनी बघा मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये माल आणलेला आहे पिलं बघा खूप सुंदर पिलं आहे एक नंबर माल आहे दुधावरचे बच्चे मित्रांनो सगळे पिलू खूप छान आहे त्या ठिकाणी काय किंमत सांगायचे 1700 सांगायचे जास्त होऊन जात होऊन जाते मित्रांनो बघा 1700 रुपये कानाचे सांगितले दादांनी पण जर माल खरेदी करायला आले तर तुम्ही तर कमी जास्त होऊन जाणार आहे पिलो खूप सुंदर आहेत बघा एक नंबर माल आहे दादांनी बघा दोन बच्चे आणलेत मित्रांनो या ठिकाणी थोडे मोठे पिले आहेत महिन्याचा वरचा माल आहे एक नंबर जोडी आहे बोकड आहेत का दोघं दोघी बोकड आहेत बघा मित्रांनो तिला बघा किती लांब आहे सडक फुले एकदम उंच माल आहे काय किंमत सांगितली 8500 8500 बोललेलो आहे मी जोडीचे जोडीचे मागितले का अजून सहाला मागितले का अपेक्षा आहे मग देऊन देऊ 7 पर्यंत 7 पर्यंत देऊन देऊ मित्रांनो बघा 7ची अपेक्षा आहे 6000 ला दादा आणि मागितले 8000 रुपये सांगायची किंमत 7 पर्यंत आलं तर सोडून देणार आहे दोघं बोकडे माल मस्त आहे बघा पिलू सुंदर मित्रांनो मोठा माल आहे दादांनी या ठिकाणी बघा मोठे पिल आणलेत मित्रांनो बघा 4 खाता माल आहे एक नंबर क्वालिटी आहे या ठिकाणी पिलं का पिलं सुंदर आहेत बोकळ बच्चे एकदम माल मस्त आहे काय किंमत सांगितली 2500 रुपये कानाचे आपलाच माल आहे आपलाच कमी जास्त होऊन जाणार आहे आणि या ठिकाणी थोडा मोठा माल आणलाय बघा दादानी पिलं सुंदर आहे ते 2500 मागून घेतलेले ते सगळे बोकड थोडे मोठे बोकड आहेत ना सगळे बोकडे काय अपेक्षा आहे मग आम्ही 26 सांगितले 25 मागताय कमचे करून देऊन देणार मित्रांनो बघा 26 मागून घेतले होते तर दादांनी माल दिलेला नाही 2500 ला मागितला होता 2600 ची आडी त्यांची
पण जर कमी जास्त होऊन गेलं थोडंफार बंच मध्ये तर देऊन देतील दादा म्हणजे 25.5 वगैरे कोणी आलं तर देऊन देणार आहे माल चांगला होता तुला सुंदर माल आहे या दुकानी दादा आणि दोन टोकर आणले मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे तुझे कोकऱ्यात मला एक मे बी 20 दिवसात दिसत आणि ते आता नुकतंच जन्माला आलेलं फुल आहे म्हणजे एक दुधावरचं बच्चं मित्रांनो फुलं खूप सुंदर आहे लांब कानांमध्ये फुलं येते माल मस्त आहे ते लांब पिलाचे काय सांगितले कसं दादा लांब पिलाचे 1500 रुपये 1500 रुपये सांगितले मागितले केवढ्याला नाही अजून काय मागे मागितले नाही ते कोकरांचे किती सांगताय कोकराचे 25 रुपये मित्रांनो ते बघा 25 रुपये कोकरांचे सांगतायत 5000 जोडी आणि लांब किलो 1500 रुपयाला सांगतायत पण जर माल खरेदी करायला आले तर या ठिकाणी बार्गेनिंग होऊन जाणार आहे किलो सुंदर बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान हातात राहू दे या ठिकाणी दादाने बघा लांब कोकरू आणलं मित्रांनो किलो चांगलं आहे माल सुंदर आहे हातात उचल ना त्याला लांब किलो आहे निरग आहे मित्रांनो हे बघा निरग आहे सर्दी वगैरे काही नाही मस्त माल आहे काय किंमत सांगितली 2000 सांगायचे 2000 सांगायचे कमी जास्त करून देऊन टाकणार मागणी झाली काही अजून नाही अजून आता जेवढ्यात आला मित्रांनो बघा 2000 सांगायचे कमी जास्त करून सोडून देणार तुला सुंदर बघा माल मस्त या ठिकाणी एक नंबर माल या ठिकाणी लांब किलो आणले दादाने बघा माल उचल राहतात आणि दोन पिले ते दिलं गेलेले केवढे दिलं ते 300 300 या साईजचं पिलो होत मित्रांनो या साईजचं पिलो 300 दिलेलं आहे पिलो बघा पिलो मस्त आहे का बरं एवढं कमी भाव उतरले पावसामुळे आजारी पावसामुळे आजारी पडून जातात देऊन मोकळवायचं जे पैसे झाले ते मित्रांनो बघा रिस्क नाही घेत देऊन मोकळवत आहेत या साईजचं पिलो 300 सोडून दिलं त्याने पिलो मस्त बघा मस्त या ठिकाणी बघा या पिलाचा शोध चालू मित्रांनो गाडीमध्ये येताना जखम होऊन गेली त्याला थोडीशी या ठिकाणी कटिंग साठी माल जाणार आहे 1000 रुपयाला मागितलाय दादाने काय अपेक्षा आहे काय नाही भाऊ केवढ्या सांगितले किंमत केवढी सांगितली सांगितलंय 3000 रुपये 1000 रुपयाला मागताय मित्रांनो 3000 सांगितले 1000 ला मागताय या ठिकाणी 3 बोकड आणि 1 कोकरू आणलंय दादाने पिलं सांगत बघा माल मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे या 3 बोकडांची काय किंमत सांगितली नगाची 4000 रुपये कानाची आणि या कोकराची कोकरू काय नाही मागेल 1500 सांगलं होतं आज मागे 1500 सांगून राहिले मागितलं नाही अजून मित्रांनो बघा 1500 सांगितलं कोकरू मागितलं नाही आणि 4000 रुपये बोकडांचे सांगतायत ते कमी जास्त होऊन जाते तिला सांगत बघा माल मस्त शेळी बघा 3 किलो देणारी शेळी आज बघा तिचे बघा ना कसं गाबन आहे मित्रांनो साडे 9000 रुपयाला या ठिकाणी सांगितलेली त्यांनी दुधावरची बकरी मित्रांनो गाबन आहे तिला 500 रुपये बेन दिलेले आणि 9000 रुपये देणार आहे म्हणजे 9500 सोडा केलाय त्यांनी दुधावरची बकरी तिला बघा तिला खूप सुंदर आहे माल मस्त आहे केवढ्या सांगितलं ते 11000 सांगत होते 9.5 लाख केलाय 9.5 लाख व्यवहार केलाय दादा दात दाखवा ना तिचे बकरी तिसऱ्या मध्ये दाखवा ना दात दाखवा तरी नवी आवड 8 दात पूर्ण झाले असतील त्याच्यात तरी घर हो बकरी मित्रांनो दात 8 दात पूर्ण आहे बघा घंटे बांधलेले पिलो मस्त किती पिलं टाकते 3 पिलं देते म्हणते ते म्हणतात 3 पिलं देते घरची बकरी डाव्यावरची बकरी 3 पिलांची 3 पिलांचा जबान दिलेला आहे बोकड पाट काही बी 3 देते 3 पिलं आणि दूध किती काढते तरी कांद्याचे तरी 3 पिलं पाजून 8 लिटर दूध देते बाहेर का बघा मित्रांनो 3 पिलं पाजून 8 लिटर दूध देत असेल म्हणजे 2.5 लिटरची बकरी ती सुंदर बघते बघा माल मस्त क्वालिटी पण एक नंबर क्वालिटी गावरांमध्ये बघा असा माल येतो सागरी बाजाराला कडक माल येतो एकदम कडक बकरी गावरान जातीमध्ये कोकरा आणले दादाने पिलं चांगलेत बघा नेहमी सागरी बाजारात येतात चांगले टॉप क्वालिटी मध्ये माल येत असतात निरग माल घेतलाय बघा
काय काम बोलला आज? मी 5200 से बोलले, तर 5000 ते बोललिया 5000 रुपये कानाचे. मित्रांनो 5000 रुपये कानाचे बोललेले, तो आपण थोड्याल मागतात. काय मागितले? 3.5 ने मागितले आम्ही. 3.5 ने मागितले करूंगा ना, मग काय थोडं फार मागे लाईन से मागेंगे जब तो बोलूंगा ना, वो लाइन हो जाएगा ना थोड़े मागितले. तुला सुंदर आहेत, पाहू आपण थोडं शोधतो. माल मस्त आहे बघा, चारने मागून घेतले, 4.5 बोलतोय तो. बोलाला व्यापारी 82 मागून गेलाय, बोला पाहू आपण कितीपर्यंत सोडतो. आता मित्रांनो 4000 टाकून दिले. किती? 4000 4300 टाकून घेतले. मित्रांनो 4300 टाकून दिले त्यांनी. किलो सुंदर आहे बघा, माल मस्त आहे या ठिकाणी. बघा चांगला माल आहे, किलो सुंदर आहे, निरग आहेत बच्चे, एक नंबर क्वालिटी मध्ये माल. मित्रांनो काय किंमत सांगितली? काय किंमत सांगितली? काय किंमत सांगताय? आज 5.5 लॉट कर देखील आता कमी जास्त होऊन जाणार. हा होणार बघा, 5.5 सांगायचे. मित्रांनो किलो सुंदर आहे, माल मस्त आहे. तर मित्रांनो कंकराळ्याचे दांत आहेत, मालेगाव कंकराळ किल्ला आहे ना वाटतं तिकडे कंकराळ्याला, कंकराळ्याच्या किल्ल्याजवळचे दादांते त्यांनी कोकरं टाकले. मित्रांनो टोटल बॅच कर्ज झाली. जर पिलं बघा, पिलं सुंदर त्या ठिकाणी, माल मस्त आहे. मेंढी पालन आहे दादांचं वाटतं, पाळायला माल चाललाय टोटल. हा फार्म, हा बघा सगळे चारा खाते पिलं त्या ठिकाणी. काय किंमत सांगितली त्यांनी? त्यांनी गण 5000 सांगितले, 4.5 प्रमाणे घेतले. 4.5 प्रमाणे टाकलेले. आता हे किती महिने माल ठेवणार? 2 महिने. 2 महिने ठेवायचा. व्यापारी जागेवर होतो घ्यायला? जागेवर येतो. चराई मध्ये राहतो का बंदिस्त? नाही बंदिस्त राहतात. चराई तिथे बंदिस्त राहतात. फार्म येत म्हणजे किती राहतात साधारण? 35-40 कोकरा. आता या बॅच मध्ये किती खरेदी केले? कब्जा राबत्याला येतात. आता गाडी टाकलेली आहे अजून. किती आहे तिथे गाडीत? 9 आहे. हे पण 9-10 यांची. आता म्हणजे आता एक कर्ज झाली तर 3 महिन्यानंतर येणार का परत खरेदीला? हो दर शुक्रवारी राहतो आम्ही. दर शुक्रवारी येतात. माल जसा चांगला भेटला तसा खरेदी. चांगलं वाटलं आपल्याला तर. बघा मित्रांनो कंकराळ्याचे दाणे पिलं घेतले, पिलं सुंदर आहेत, माल मस्त आहे. बघा एक नंबर माल आहे. या ठिकाणी जोडीचा शोध चालू. मित्रांनो पिलं सुंदर आहेत, माल मस्त आहे, क्वालिटी चांगली आहे. बघा एक बच्चे पाळायला घेऊन चालले दादा. काय सांगितलं जोडीचे दादा? जोडीचे 4500 सांगले. दादा सौदा होईल नाही? 4000 रुपये जोडीचे बोलले. 2000 रुपये का? 4000 रुपये का? 8000 जोडी केवढ्या मागितले? अजून मागितले नाही व्यवहार. मित्रांनो 8000 जोडी बोलताय, 4000 नगाचे आपण शोधा कुठं पर्यंत होतो. किल्लो सुंदर बघा, माल मस्त या ठिकाणी. 5000 रुपये सांगायचे, 4500 ने मागितले. आपण काय शोधवतो? सुंदर बघा, माल मस्त. 5000 सांगायचे होते. गाडी 4500 ने टाकलं. 4500 ला टाकलं बघा. पिलू सुंदर माल बघा, माल मस्त. जवळ्यांचा शोधा चालू आहे. 1200 ला बोलाय, 1000 ला जोडी मागितले, 500 ला मागितले, आणि सोडलेलं नाही माल. आहे बघा जोडी 4000 घेतोय तो. 1200 देतो का? 1300 देतो. 1400 1500 ला मागितलंय. 1500 ला जोडी मागून घेतलेली दिलेली. 1200 सांगताय सुंदर बघा, माल मस्त. तर दादांनी साखरी बाजारातून पिलो घेतलं. मित्रांनो माल मस्त आहे बघा. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? त्याने काय सांगितली होती विकणाऱ्याने? पहिले मग केवढ्याला घेतला? आता 1500 ला. मित्रांनो 2000 सांगायची होती, 1500 कर दे पिलो छान. तर या ठिकाणी जोडी घेतली बघा, पिलो छान आहे. मित्रांनो पाण्याला एक माल आहे,
सुरुवातीला काय किंमत बोलला होता व्यापारी? 5.5 5.5 जोडीचे बोलला होता, 52 घेतलेले. आता 52 जोडी घेतली मित्रांनो, पूर्ण सुंदर बघा माल मस्त 2500-2400 रुपये काम माल पडला या ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे साखरे मार्केटला शेळ्या मेंढे आणि भातांचे भाव होते. अशा कौतुकाचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला थोडा लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कोकणवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.